जे शिंदेवर राजकारण करता है त्या दोघांचंही समोर हे आव्हान, म्हणजे शिंदेसमोर आहे आव्हान आहे आणि शिंदेचे जे समर्थक आहेत त्याच्यासमोर हे आव्हान आहे की शिंदेचा मेळावा यशस्वी झाला पाहिजे. महाराष्ट्राला दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे, पण हा दसरा मेळावा केवळ राजकीय यापूर्वी कधीच नव्हता, तो राजकीय होता, तो सामाजिक होता, तो अनेक संदेश देणारा होता. जसं की शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसैनिकांना कुठला तरी संदेश मिळायचा, भगवानगडावरचा दसरा मेळावा मुंडे भक्तांना कुठला तरी संदेश मिळायचा, आणि आता शिंदे गटाचा पहिल्यांदा दसरा मेळावा होतो आहे. त्यामुळं या दोन दसरा मेळाव्यात, म्हणजे एकीकडे शिवतीर्थावर शिवसेनेचा होणारा दसरा मेळावा आणि दुसरा शिंदे गटाचा होणारा दसरा मेळावा, या गटाच्या दोन दसरा मेळाव्यामध्ये आता स्पर्धा लागली. किती गाड्या कुठल्या दसरा मेळाव्याला जातात, किती लोक कुठल्या मेळाव्यामध्ये दिसतात, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत. काका, खरं तर ही स्पर्धा यापूर्वी कधी पाहायला मिळाली नव्हती. आता डोके मोजली जात आहेत की शिंदे गटाच्या मेळाव्याला कोण जाणार, की शिवतीर्थावर कोण येणार, अशी अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधी आली होती का? माझ्या पाहण्यात तर अशी परिस्थिती नाही आहे. पूर्वी शिवतीर्थावर मेळावा व्हायचा तो विचार ऐकण्यासाठी व्हायचा, आणि ते विचार ऐकणारे डोके किती ते कधी मोजले जाणले. बाळासाहेब बोलायचे एक ज्याला काय म्हणते अलोट गर्दी असायची, पण आत्ता पहिल्यांदा असं होणार आहे की कुणाकडे डोके जास्त आहेत तर त्याची खरी सेना तिथं ठरणार आहे. त्याच्याकडे डोके विचार ऐकायला कुणीच नाही. आज विचाराचं काहीच महत्त्व नाही आहे. इथं एकमेकाचं वस्त्रहरणच होणार आहे, मच्छिंद्र कांबळीचं नाटकच होणार आहे. वस्त्रहरण एकमेकाचं करणार. इथं सोनं बिनं काही नाही, एकमेकाच्या अंगावरचे चिंध्याच लोकांना गोळा करावं लागतील. इथं काही दुसरं होणार नाही. पण ही परिस्थिती आहे, हे दोन्ही मेळावे यशस्वी होणं हे आयोजक संयोजकापेक्षा त्यांच्या मागं जी शक्ती आहे त्यांची फार मोठी गरज आहे. त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली. उद्या शिवतीर्थावरचा मेळावा जर यशस्वी नाही झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. उद्या यशस्वी झाला तर राहिलेल्या शिवसैनिकाचं एक नैतिक धैर्य वाढणार आहे. उद्या BKC च्या मेळाव्यावर झालेला मेळावा हा यशस्वी नाही झाला तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्याच्यामुळे हे मेळावे यशस्वी करण्याची गरज त्या संयोजक आयोजकापेक्षा इतरांना जास्त आहे, कारण याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण पुढे ठरणार आहे. त्याच्यावर येणारी ताबडतोब अंधेरीची विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्यापेक्षा मुंबई कुणाच्या हातात राहील, आणि याच्यासाठी दोघंही जीवापाड हे प्रयत्न करतील. दोघे म्हणजे दोघे संयोजक आयोजक नाही, एकनाथ शिंदे किंवा उद्धवजी नाही, त्यांच्या मागचे जे फोर्सेस आहेत हे काम करतील की हे मेळावे आपापले मेळावे यशस्वी व्हावे. आता याच्यात किती यशस्वी होतील काय होतील हे तर आपल्याला 5 तारखेला संध्याकाळीच कळू शकेल. पण काका, याकडे इतक्या सहज बघायचं का की जर शिवतीर्थावरचा मेळावा यशस्वी झाला तर शिवसैनिकांसाठी ते बूस्टर असेल, जर BKC वरचा मेळावा यशस्वी झाला तर शिंदे गटाची ताकद आणखी महाराष्ट्रामध्ये वाढेल, याचा थेट त्याच्याशी कनेक्ट जोडता येईल का? हो, प्रश्नच नाही. कारण तुम्हाला एक सांगतो मी की सेना आत्ताचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांनी माणसं सांभाळले नाहीत, त्यांना माणसं सांभाळता आले नाहीत, हा आरोप त्यांच्यावर आहे. दुसरा, एकनाथ शिंदे काही जरी म्हणले, आज कुणी जरी म्हणले, तर त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, हे त्यांच्यावर ब्लेम आहे. म्हणून हे त्या दोघांच्याही अंगावर पडलेले हे डाग हे मेळावेच धुवून काढणार आहेत. कुणाचा मेळावा यशस्वी होतो याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. जर उद्या उद्धवजींचा मेळावा यशस्वी झाला तर उद्धवजीच हे खरे नेते हे सिद्ध होईल, किंवा उद्या एकनाथ शिंदेचा मेळावा यशस्वी झाला तर एकनाथ शिंदेनं केलेलं हे बंड हे म्हणजे क्रांती ठरेल, नसतं ती गद्दारी ठरायला सुद्धा वेळ लागणार नाही. पण या ठिकाणी दोन गोष्टी दिसत आहेत. कसं बघता की एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता आहे आणि त्यामुळं त्यांना सत्तेचा वापर करून सुद्धा अनेक लोकांपर्यंत पोहोचणं शक्य आहे, तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली निष्ठा आहे जी शिवसैनिकांना सिद्ध करायची. जसं की बीडचे काही शिवसैनिक हे 15-20 दिवसाआधीच निघालेत दसरा मेळाव्यासाठी मुंबईला, जे चालत निघाल्यात, म्हणजे एकीकडे निष्ठा आहे दुसरीकडे सत्ता आहे, तर यामधली ही लढाई बघायला मिळते का? पहा, उद्धवजीवर निष्ठेचा प्रश्नच नाही. तर आता उद्धवजीचं हे आव्हान आहे की तुमची बाळासाहेबांवर निष्ठा आहे का नाही. ते
बाळासाहेबांवर निष्ठा दाखवा किंवा निष्ठा हे दाखवण्यासाठी शिवसैनिकाला यावंच लागेल. उद्या कदाचित उद्धवजी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलं तर लोक किती येतील हा विश्वास हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. त्याच्यामुळं आज बाळासाहेबांवर तुमची निष्ठा आहे का नाही, शिवाजी पार्कवर किंवा शिवतीर्थावर जे मेळावा दरवर्षी बाळासाहेब घेत होते ती परंपरा आपल्याला ठेवायची का नाही, याच्या या आव्हाने किंवा शिवसैनिकासमोर ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे की आपण आता किती संख्येने गेलो पाहिजे, ज्यामुळे बाळासाहेबांवर आपली निष्ठा आहे हे दाखवण्याचा शिवसैनिकाचा प्रयत्न असेल. शिंदे गटाचं उलट आहे, शिंदे गटाला कसं सत्तेवर असलेला खूप फायदा आहे. हे कधी पाहिलं नाही, 1300 बसेस यांनी बुक केल्या, 3000 त्यांनी केल्या, एक मंत्री सांगतो मी 300 बसेस घेऊन चाललो. हा सगळा सत्तेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर आहे आणि हा वापर आणि शिंदे गटाचा असा आहे की त्यांची जी संख्या नाही जमली तर उद्या त्यांच्यावर 200 लोक घेतील, म्हणून त्या जे काही शिंदेबरोबर बाहेर पडलेत त्या सगळ्यांना हा मेळा यशस्वी करण्याचा खूप प्रयत्न करावा लागेल. आणि त्याहीपेक्षा ज्यांच्या भरोश्यावर शिंदे बाहेर पडलेत आणि ज्याच्या जे शिंदेवर राजकारण करतायत त्या दोघांचंही समोर हे आव्हान, म्हणजे शिंदेसमोरही आव्हान आहे आणि शिंदेचे जे समर्थक आहेत त्याच्यासमोरही आव्हान आहे की शिंदेचा मेळा यशस्वी झाला पाहिजे. पूर्ण असं परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. पहिल्यांदा दसरा मेळाव्याला असं काही महत्त्व निर्माण झालं आहे की एक दसरा मेळावा कुणाचं वर्चस्व मोठं हे ठरवणार आहे, पण यात वर्चस्व कुणाचं मोठं हे ठरवण्यासाठी ते ऐकण्यासाठी ते पाहण्यासाठी आपल्याला आता काही तासांचा अवधी आहे. ज्यावेळी हे दोन्ही मेळावे होतील त्यानंतरच याविषयी आपल्याला अधिक भाष्य करता येणार आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.